जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संजय गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातील नांद्रा, कळमसरा, एकोलती, खर्चाना, लोहारा, कुरहाड, चिंचखेडा येथील 300 ते 400 कार्यकर्त्यांनी व काही ग्रामपंचायत सदस्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्वागत करत आगामी काळात सर्वांना एकत्रित काम करण्याचे आवाहन केले। याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावस्कर, भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय गरुड, विलास राजपूत, पितांबर भावसर, दीपक तायडे, गोलू झाल्टे यांच्यासह तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रम 4 वाजता
खूप मोठ्या संख्येमध्ये पूर्ण तालुका उलटणार आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या गावातल्या लोकांना भाऊ काय सांगाल, आपल्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज हजारो कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे आपल्या पक्षामध्ये, काय सांगाल? आज आपण बघताय तालुक्यातील सकाळपासून हजारो कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करून, विशेष करून सगळे तरुण कार्यकर्ते आता मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी येत आहेत. मोदीजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, देवेंद्रजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी सर्वजण तालुक्यामध्ये प्रवेश करत आहेत. मला वाटतं मी 30 वर्षापासून आमदार आहे, सतत 6 वेळा मी निवडून आलेलो आहे, पण इतका उत्साह आणि असं चित्र मी कधी तालुक्यामध्ये बघितलं नाही. एवढा उत्साह सर्व तरुण कार्यकर्त्यामध्ये या ठिकाणी आहे आणि सर्वजण भाजपमध्ये यायला उत्सुक आहेत. म्हणून मला वाटतं यावेळेला ही निवडणूक ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे आणि एक रेकॉर्ड करणारी ही निवडणूक राहील असं मला वाटतं. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.